स्नेहांकुर देशिंवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मजेदार मराठी कोडी। मित्र हो, आपल्याला या कोड्यांचे उत्तर देण्यासाठी आम्ही 10 सेकंदाचा वेळ देणार आहोत। या वेळेमध्ये जर आपल्याला कोड्याचे उत्तर येत असेल तर ते अवश्य कमेंट मध्ये लिहा। चला तर मग कोड्यांची सुरुवात करू। पहिले कोडे आहे पांढरी जमीन काळे बीज। पांढरी जमीन काळे बीज, देता ध्यान होऊ सज्ञान, ओळखा पाहू काय। आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे पुस्तक। कारण पुस्तकामधील जी पाने असतात ती पांढऱ्या रंगाची असतात आणि पुस्तकामध्ये लिहिलेला जो मजकूर असतो तो काळ्या बीजाप्रमाणे दिसतो। आणि पुस्तक जर आपण ध्यान देऊन वाचले तर नक्कीच आपण सज्ञान होतो, आपल्याला खूप ज्ञान मिळते। यानंतरचे पुढील कोडे आहे ती सगळ्यांच्या जवळ आहे। ती सगळ्यांच्या जवळ आहे आणि कोणी तिला सोडू शकत नाही, ओळखा पाहू ती कोण। आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे सावली। कारण सावली आपल्या सोबत नेहमी असते आणि आपण सावलीला सोडू शकत नाही आणि सावली आपल्याला कधी सोडू शकत नाही, आहे की नाही गम्मत। यानंतरचे पुढील कोडे आहे जिकडे तिकडे उजेड गाणी। जिकडे तिकडे उजेड गाणी, सांगा सणांची कोणती राणी। आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे दिवाळी। कारण दिवाळी हा दिव्यांचा अर्थात प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे दिवाळीमध्ये उजेड गाणी असे म्हटले आहे। आणि सर्व सणांमध्ये दिवाळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यानंतरचे पुढील कोडे आहे तुम्ही जर हात मला लावाल तर मी गोल होतो, 100 पाय मला, सांगा मग माझे नाव कोणते। आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे पैसा किडा। मित्रांनो, तुम्ही जर पैसा किडा पाहिला असेल तर तुमच्या नक्की लक्षात येईल की या किड्याला हात लावल्यानंतर तो लगेच गोल होऊन बसतो आणि त्याला 100 पाय असतात। यानंतरचे पुढील कोडे आहे तिखट मीठ मसाला 4 शिंगे कशाला। आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे लवंग। यानंतरचे पुढील कोडे आहे रात्र होताच दडून बसतात, सकाळ होताच सारे हसतात, सांगा पाहू कोण। आणि तुमची वेळ सुरू होते आता। हे कोडे खूपच सोपे आहे। या कोड्याचे उत्तर आहे फुले। कारण फुले रात्र झाली की मिटतात आणि सकाळ होताच फुलतात। यानंतरचे पुढील कोडे आहे
खडक फोडला चांदी चमकली, चांदीच्या विहिरीत मिळते पाणी। आम्ही म्हणतो देवाजीची हीच करणी। सांगा पाहू काय आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे नारळ, कारण नारळाचे जे वरचे कवच असते ते खूप कठीण असते आणि नारळ फोडल्यानंतर त्याच्यामधील जे खोबरे असते ते चांदी चमकल्याप्रमाणे दिसते। आणि गंमत म्हणजे या खोबऱ्यामध्ये किंवा नारळामध्ये जे पाणी गोड असते ते पाहून आपण म्हणतो की देवाजीची करणी आणि नारळात पाणी। यानंतरचे पुढील कोडे अतिशय सोपे आहे। सगळे गेले रानात, झुपडी पोरगी घरात, सांगा पाहू कोण आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे केरसुणी, कारण केरसुणी ही नेहमी आपण घरात ठेवतो आणि केरसुणी ही स्वच्छतेचं खूप मोलाचं कार्य करते। त्यानंतरचे पुढील अतिशय गमतीदार कोडे आहे दोन बैल होते। बघा, दोन बैल होते, एक मेला एक विकला, किती राहिले आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे एक राहिला। आता ते कसे बघा, तर दोन बैल होते, एक मेला एक विकला, म्हणजे एक मे महिन्याच्या तारखेला एक त्यातील बैल विकला, म्हणजे दोन बैलातील जर एक बैल विकला तर आपल्याकडे किती बैल राहतील, एक बैल शिल्लक राहील। यानंतरचे पुढील कोडे आहे अशी कोणती गोष्ट आहे। बघा, अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर संपते किंवा तुटते आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर आहे शांतता, कारण शांततेचा भंग आपण बोलल्यानंतरच होतो। यानंतरचे पुढील कोडे आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आणि तुमची वेळ सुरू होते आता। या कोड्याचे उत्तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना माहीत असलेच पाहिजे। या कोड्याचे उत्तर आहे वाघ। वाघ हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी कोड्यांसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब वरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।